मार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 12वीची फेब्रुवारी मार्च 2024 ची परीक्षा ही दिनांक 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेसाठी माननीय आमदार दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, माननीय श्रीमती कुंदन मॅडम, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, माननीय श्री रणजित सिंह देओल, तत्कालीन प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, माननीय श्री सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षण संचालक, या परीक्षेसाठी सहकार्य लाभलेले मुख्य नियामक, परीक्षक, त्याचबरोबर सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, असे आमचे मंडळातील, राज्य मंडळातील आणि विभागीय मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच आमच्या सर्व सन्माननीय समित्यांचे सन्माननीय सदस्य, सर्व अधिकारी कर्मचारी, या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळेच आज उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. परीक्षेतील सर्व यशस्वी म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे शिक्षक, या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर या परीक्षेत यशस्वी होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी नाउमेद न होता येणारी पुरवणी परीक्षेमध्ये यश संपादन करावे, असे मी त्यांना आवाहन करतो. आपल्याला माहीत आहे या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे आपण 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी प्रत्येक मुख्य विषयासाठी एका दिवसाचा, कमीत कमी एका दिवसाचा खंड देतो, जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनावर अभ्यासाचा जो ताण आहे तो ताण कमी व्हावा. त्याचबरोबर या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर 2 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलं होतं, जेणेकरून विद्यार्थी किंवा शिक्षकांना शिकवण्याचे किंवा त्यांना अभ्यास करण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करता यावे. परीक्षेच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने, परीक्षेच्या दडपणाने, मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आपण प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर, प्रत्येक जिल्हा स्तरावर, त्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर, तसेच राज्य मंडळ स्तरावर समुपदेशक नेमतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचण आल्या, मानसिक दडपण आलं, तर विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी. आणि त्याचबरोबर आपण सर्व विभागीय मंडळात, तसेच राज्य मंडळात हेल्पलाईन व नियंत्रण कक्ष स्थापन केला होता. इयत्ता 12वीच्या या परीक्षेसाठी 154 विषयासाठी ही 12वीची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या 4 माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. तर अन्य जे शाखा आहे त्यासाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी याबरोबर कन्नड आणि गुजराती या 6 माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली. यावर्षी प्रथमच म्हणजे फेब्रुवारी मार्च 2024 12वी परीक्षेसाठी आपण प्रात्यक्षिक परीक्षेचे किंवा अंतर्गत परीक्षेचे गुण OMR सीटवर न घेता ऑनलाईन पोर्टलद्वारे घेण्यात आले, आणि त्याचा आम्हाला हा निकाल लवकर जाहीर होण्यास अत्यंत चांगला उपयोग झाला. दरवर्षीप्रमाणे गैरमार्क प्रतिबंधक योजनासुद्धा राबवण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक या सर्वांना आपण आवाहन केलं होतं राज्य मंडळामार्फत. आणि सार्वजनिक परीक्षा असल्यामुळे या सार्वजनिक परीक्षेला सर्वांनी सहकार्य करावे आणि गैरमार्गाविरुद्धचा लढा यशस्वी करावा, असं आम्ही आवाहन केलं होतं. आणि त्या आवाहनाला प्रतिसाद मिळून यावर्षी
गैरमार्गाची संख्या घटली आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा घालावा या दृष्टिकोनातून 271 भरारी पथकं ही शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत होती. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा पोलीस अधीक्षक यांनीसुद्धा अनेक जिल्ह्यातून त्यांच्या स्तरावर महसूलची, पोलिसांची किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या एचओडींची भरारी पथकं स्थापन केली होती. सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले रनर म्हणजे सहाय्यक परिरक्षक म्हणजे जे कस्टडीपासून केंद्रापर्यंत दररोज पेपर नेहाण प्रश्नपत्रिका नेहाण करतात त्यांनी त्या केंद्रावर बैठे पथक म्हणून काम केलं. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिकेचा वेळ झाल्यानंतर म्हणजे पेपर लिहून झाल्यानंतर उत्तरपत्रिका परत घेऊन येण्याचं काम केलं. आणि हे करत असताना त्यांना व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी सांगितलं होतं जेणेकरून कुठल्याही ठिकाणी व्हायरल प्रकार झाला तर त्याची बातमी मिळावी किंवा जाताना GPS सिस्टीम त्यांच्या मोबाईलची ऑन करायला सांगितली होती जेणेकरून तो सहाय्यक परिरक्षक म्हणजे रनर नेमका कोणत्या ठिकाणी आहे, कुठल्या ठिकाणी थांबतो का हे बघण्यासाठी आपण त्याबद्दल केलं होतं आणि त्याचा सुद्धा आम्हाला फार चांगला उपयोग झाला. सदर परीक्षेसाठी गतवर्षीप्रमाणेच पेपर संपल्यानंतर 10 मिनिटं अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला होता जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावरील जे लिखाणाचं दडपण असतं, निकालाचं दडपण कमी होईल. याच्यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच्या आधी आपण 10 मिनिटं पूर्वी देत होतो पेपर व्हायरल होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी. मागील वर्षीपासून आपण 10 मिनिटं पेपरच्या नंतर म्हणजे 11 ते 2 पेपर असेल तर 11 ते 2:10 पेपराची टाईम असं आपण वाढीव वेळ दिला होता. त्याचबरोबर फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षेमध्ये 12वीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेपूर्वीच एखादा गैरप्रकार केला तर विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा होऊ शकते या शिक्षासूचीचे वाचन विद्यार्थ्यांच्या समोर करण्यात आले होते जेणेकरून विद्यार्थी गैरमार्ग करू नये आणि त्याला योग्य पद्धतीनं पेपर लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण जर गैरमार्ग केला तर कोणत्या शिक्षा होऊ शकतात याचं आकलन होण्यासाठी आपण या पद्धतीचं पद्धत आपण मागील वर्षीपासून राबवत आहोत. 10वी 12वीच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या विभाग शिक्षण विभागामार्फत तसेच इतर विभागामार्फत सुद्धा भरारी पथके स्थापन करण्यात आली होती. आता महत्वाचा आजचा विषय निकालाची ठळक वैशिष्ट्ये. यामध्ये प्रामुख्याने मला सांगावं असं वाटतं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा राज्यभर घेण्यात आली. यामध्ये विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य शाखा, व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर ITI या शाखांसाठी एकूण नियमित विद्यार्थी 14,33,371 या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नोंदणी केली होती. आणि या 14,33,371 विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांपैकी 14,23,970 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी या परीक्षेत यश मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. आणि उत्तीर्णतेची टक्केवारी नियमित विद्यार्थ्यांची ही 93.37% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून पुनर्परीक्षार्थी हे 45,448 विद्यार्थ्यांनी रिपीटर विद्यार्थी म्हणून फॉर्म भरला होता. त्यापैकी म्हणजे रजिस्टर झाले होते त्यापैकी प्रत्यक्ष 45,083 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 22,463 पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झाले म्हणजे उत्तीर्ण झाले. आणि या पुनर्परीक्षार्थ्यांची म्हणजे रिपीटर विद्यार्थ्यांची उत्तीर्ण टक्केवारी ही 49.82% इतकी आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या म्हणजे आपण त्याला 17 नंबर विद्यार्थी म्हणतो जे आउटसाइडर बसतात
तसे एकूण विद्यार्थी होते 41,362 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 40,795 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 34,988 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत आणि या खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही 85.76% इतकी आहे. या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 7,032 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस नोंदणी केली होती, त्यापैकी 6,986 दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,581 विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.20% आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे त्यांना सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत. असं एकत्रित मिळून यावर्षी 12वीसाठी म्हणजे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, त्याचबरोबर 17 नंबरचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी असे मिळून 15,20,181 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 15,09,848 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 13,87,125 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि सरसकट जर टक्केवारी काढली म्हणजे सर्व मिळून तर ती टक्केवारी आहे 91.87% इतकी उत्तीर्णतेची टक्केवारी सर्व विद्यार्थ्यांची मिळून आहे. या सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा आपण विचार केला तर नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून तो 97.51% इतका आहे, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा असून तो निकाल 91.95% इतका आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल हा 95.44% इतका आहे, तर मुलांचा निकाल 91.60% इतका आहे. म्हणजेच नेहमीप्रमाणे या परीक्षेत सुद्धा निकालामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 3.84% जास्त आहे. मगाशीच मी सांगितलं 154 विषयांची आपण परीक्षा घेतली, त्यापैकी 26 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे. आपण जर 2020 पासून 2024 पर्यंतचा नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी बघितली तर प्रामुख्याने आपण 23 आणि 24 ची तुलना केली तर 23 चा निकाल मार्च फेब्रुवारी मार्च 23 चा 12वीचा निकाल हा 91.25% होता, तर यावर्षीचा फेब्रुवारी मार्च 12वीचा निकाल हा 93.37% इतका आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा निकाल 2.12% वाढ झालेली आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण ह्या विद्यार्थ्यांना 12वीच्या विद्यार्थ्यांना खेळाडू NCC किंवा स्काउट गाईडचे अतिरिक्त गुण देतो, ते पण 100% लिमिटमध्ये ते गुण देतो आणि त्यामध्ये यावर्षी 20,910 विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण दिले गेलेले आहेत. श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना, आपल्याला माहीत आहे की 12वीला एखादा विद्यार्थी सर्व विषयात जरी पास झाला आणि त्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण पडले तर त्या विद्यार्थ्याला क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम म्हणजे श्रेणी सुधार योजनेअंतर्गत ही परीक्षा पूर्ण विषयात पास झाला असेल तर येणारी आमची पुरवणी परीक्षा जी जुलैमध्ये होणार आहे आणि दुसऱ्या पुढची परीक्षा म्हणजे मार्च 2025 ची परीक्षा, या दोन्ही परीक्षेला किंवा दोन्हीपैकी एका परीक्षेला त्या विद्यार्थ्याला श्रेणी सुधार योजनेखाली त्या विद्यार्थ्याला परीक्षा देता येते जरी तो विद्यार्थी पास असेल तरी. आणि त्याचबरोबर ही श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना देत असताना त्यानं पुढचा निकाल लागल्यानंतर म्हणजे जुलैचा किंवा मार्चचा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत आमच्याकडं विकल्प द्यायचा असतो की त्याला मागील परीक्षेचा म्हणजे या परीक्षेचा निकाल पाहिजे आहे का पुढच्या परीक्षेचा निकाल पाहिजे आहे, त्याला कोणती संपादनूक पाहिजे आहे, याचे त्यानं विकल्प राज्य मंडळाकडे देणे आवश्यक असते.
आणि त्याप्रमाणे त्यांनी देणे आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे दरवर्षी निकालाची कार्यपद्धती ऑनलाईन पद्धतीने आपण निकाल आधी लावतो आणि त्या ऑनलाईन पद्धतीने निकाल लावल्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर प्रत्यक्ष मार्कशीट आल्यानंतर जे दडपण असेल दडपण थोडंफार कमी होण्यास मदत मिळते आणि विद्यार्थ्यांना एक 8-10 दिवस निकाल अगोदर कळतो आणि हा निकाल यावर्षी डिजी लॉकरवर सुद्धा आपल्याला फेच करता येतो आणि त्याची त्याला तिथं त्याचा त्याला संग्रह करता येणार आहे. आणि त्यामुळं ऑनलाईन पद्धतीनं आज दुपारी 1 वाजता आम्ही दिलेल्या 6 संकेतस्थळं दिले आहेत. त्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना हा वैयक्तिक निकाल त्यांचा पाहता येणार आहे आणि त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट आउट घेण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किंवा NIC जे संकेतस्थळ आहे त्या NIC संकेतस्थळावर या निकालाची वैशिष्ट्ये शाळेच्या निकालाची वैशिष्ट्ये त्या त्या जिल्ह्याच्या निकालाची वैशिष्ट्ये हे NIC संकेतस्थळावर आम्ही दिलेलं आहे. आता गुण पडताळणी यावर्षी आपण थोडाफार गुण पडताळणी आणि फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स प्रत मिळण्याच्या ह्यामध्ये आपण दोन्ही कालावधी एकच ठेवला आहे. आज आपला ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होतोय तर या ऑनलाईन निकालामध्ये आज 21 तारीख आहे. उद्या 22 तारखेपासून 22 मे 2024 ते 5 जून 2024 पर्यंत या 15 दिवसात विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी किंवा फोटोकॉपी घेण्यासाठी म्हणजे उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदत देण्यात आली. या 15 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून हे आपल्याला अर्ज करायचा आहे. यामध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या पद्धतीनं विद्यार्थ्यांना किंवा UPI नेट बँकिंगद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. विद्यार्थ्यांना फोटोकॉपी घेताना मात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ते घेऊ शकतात किंवा रजिस्टर पोस्टाचं ऑप्शन देऊ शकतात किंवा ईमेलद्वारे त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा त्यांच्या ईमेलद्वारे सुद्धा त्यांना फोटोकॉपी मिळू शकते. आणि ही मुदत 22 मे ते 5 जून या 15 दिवसामध्ये बुधवार 22 मे ते बुधवार 5 जून या कालावधीमध्येच विद्यार्थ्यांना ही सवलत देण्यात म्हणजे ही मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये त्यांना मिळू शकते. एक 2 मिनिट राहिलंय. देतो विभागवार आकडेवारी दिली तुम्ही लगेच जाणार. म्हणजे आम्हाला ज्या काही सूचना विद्यार्थ्यांना पोहोचवायच्या आहेत त्या प्रामुख्याने महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना फोटोकॉपी घेण्यासाठी 400 रुपये शुल्क भरावे लागते तर गुण पडताळणीसाठी 50 रुपये शुल्क प्रति पेपरसाठी प्रश्नपत्रिके उत्तरपत्रिकेसाठी भरावे लागते. आता ज्या काही स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षा म्हणजे JEE NEET सारख्या परीक्षा आहेत या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी करून देणे आणि त्यांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विभागीय मंडळांना लवकरात लवकर ते करून देण्यात यावे याच्या सूचना देण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या परीक्षा म्हणजे IT आणि GK या प्रश्नपत्रिके या उत्तरपत्रिकेच्या सुद्धा झेरॉक्स कॉपी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मिळू शकेल. विद्यार्थ्यांना या निकालाच्या अनुषंगाने कोणतीही शंका असेल कोणतंही त्यांच्यावर प्रश्न असतील यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर आपण समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे. समुपदेशकांमार्फत विद्यार्थ्यांनी त्या समुपदेशकामार्फत आपल्याला काही शंका असतील प्रश्न असतील तर त्यावर विद्यार्थ्यांनी विचारावे किंवा त्यांच्या पालकांना विचारावे. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले यशस्वी झाले त्या विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांना त्याच्या शिक्षकांना मी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो. आणि जे विद्यार्थी या परीक्षेसाठी यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी सुद्धा नावमेत न होता ही परीक्षा म्हणजे जीवनाची परीक्षा अंतिम परीक्षा नव्हे. जीवनामध्ये परीक्षा आपल्याला खडतर परीक्षा द्यावी लागते त्यामुळे आपण नावमेत न होता पुढील परीक्षेसाठी चांगली तयारी करून पुन्हा परीक्षेत प्रविष्ट व्हावे असं मी या विद्यार्थ्यांना आवाहन करतो. आता या निकालाची सर्वसाधारण माहिती आता मी सांगितलं. यामध्ये एकूण मुलांचा निकाल 91.60% आहे म्हणजे मुलींचा निकाल 95.44% आहे आणि एकूण निकाल नियमित विद्यार्थ्यांचा 93.37% इतका आहे. त्यानंतर नियमित विद्यार्थी खाजगी विद्यार्थ्यांचा निकाल 85.76% आहे. रिपीटर कॅन्डिडेटचा म्हणजे रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थ विद्यार्थ्यांचा निकाल हा 49.86% आहे.
तर एकूण सर्व मिळून निकाल हा 91.87% इतका आहे. शाखावार जर निकाल बघितलं म्हणजे आर्ट्स, कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम आणि ITI, तर विज्ञान शाखेचा निकाल हा 97.82% इतका आहे. कला शाखेचा निकाल 85.88% इतका आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 92.18% इतका आहे. व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 87.75% इतका आहे. ITIचा निकाल 87.69% इतका आहे. तर एकूण निकाल 93.37% इतका झालेला आहे. आता प्रामुख्याने 9 विभागीय मंडळाचा जर निकाल बघितला तर मगाशी सांगितलं कोकण विभागीय मंडळाचा सर्वात जास्त निकाल आहे आणि तो निकाल दरवर्षीप्रमाणे कोकण विभागीय मंडळाने यावर सुद्धा बाजी मारली आहे. 97.51% एक क्रमांक 1 ला कोकण डिव्हिजन मंडळ आहे. क्रमांक 2 ला नाशिक डिव्हिजन 94.71% इतका निकाल आहे. 3 नंबरसाठी पुणे डिव्हिजन 94.44% इतका पुणे डिव्हिजनचा निकाल आहे. 4 नंबरसाठी कोल्हापूर डिव्हिजन 94.24% इतका निकाल आहे. 5 नंबरला छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन 94.08% इतका निकाल आहे. 6 नंबरला अमरावती डिव्हिजन 93% इतका निकाल आहे. 7 नंबरला लातूर डिव्हिजन 92.36% इतका आहे. 8 नंबरला नागपूर डिव्हिजन 92.12% इतका निकाल आहे. तर 9 नंबरला मुंबई डिव्हिजन 91.95% इतका निकाल आहे. म्हणजे एकूण जर सरासरी बघितली तर 90% वर सर्व डिव्हिजन 91% वर निकाल आहे. त्यामुळे सर्व डिव्हिजनचा निकाल अपेक्षित असाच लागलेला आहे. आता ह्या निकालाची गुणवत्ता काय आहे हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. म्हणजे आपला निकाल एकूण नियमित विद्यार्थ्यांचा निकाल 93.37% इतका लागलेला आहे. त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत 1,90,570 किंवा अबाऊ. 60% किंवा 75% पर्यंत जे विद्यार्थी आहेत म्हणजे प्रथम श्रेणी त्यामध्ये विद्यार्थी आहेत 4,80,631 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत प्राप्त पास झालेले आहेत. द्वितीय श्रेणीत जे विद्यार्थी आहेत म्हणजे 45% ते 60% दरम्यान त्यामध्ये संख्या आहे 5,26,425. उत्तीर्ण श्रेणी म्हणजे 35% ते 45% दरम्यान जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आहेत 1,32,058 असे एकूण 13,29,684 नियमित विद्यार्थी या परीक्षेत यशस्वी झाले आहेत किंवा उत्तीर्ण झालेले आहेत. आणि या उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 93.37%. आता यानंतर मंडळ विभागने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या परीक्षेत झालेले गैरप्रकार, एकूण प्रविष्ट विद्यार्थी 15,09,848 सर्व प्रकारचे मिळून, तोतेगिरी एक सुद्धा प्रकरण 12वीच्या परीक्षेमध्ये यावर्षी राज्यामध्ये घडलेले नाही म्हणजे डमी विद्यार्थी. प्रत्यक्ष परीक्षेत कॉपी केसेस झाल्या 313, यामध्ये पुणे विभागीय मंडळात 72, नागपूरमध्ये 12, छत्रपती संभाजीनगर 143, मुंबई 12, कोल्हापूर 0, अमरावती 17, नाशिक 21, लातूर 29 आणि कोकण 7 असे 313 प्रत्यक्ष पेपर लिहिताना कॉपी करताना झालेले प्रकार 313. त्यानंतर परीक्षक किंवा नियामक पेपर तपासत असताना त्यांना जे त्यामध्ये जे काही आक्षेपारे आढळलं त्या अशी प्रकरणं आहेत 139, म्हणजे त्यामध्ये परीक्षेत पास करण्याची विनंती करणे, धमकी देणे किंवा अन्य कोणतेही काहीतरी आक्षेपार्ह लिखाण प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेत करणे अशी प्रकरणं आहेत 139. असे एकूण 452 प्रकरणं झाली आहेत. आणि याचं शेकडाप्रमाण एकूण प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या 0.03% इतकं आहे. या परीक्षेमध्ये प्रामुख्याने जी काय परीक्षा संचलनासाठी 43,435 लोकांनी प्रत्यक्ष काम, जे एकूण महाविद्यालय सगळं बघता 43,435 प्रत्यक्ष ब्लॉकवर काम करणारे वेगळे, म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 लाख शिक्षक आणि सर्व कर्मचारी म्हणून प्रत्यक्ष काम करत असतात. आता
यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शंभर टक्के निकाल लागलेले 26 विषय आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत. हे विषय शक्यतो मायनर विषय आहेत, म्हणजे फार महत्त्वाचा विषय त्यामध्ये असला कोणताही नाही. आणि त्या पद्धतीनं हा निकाल आपण जाहीर केलेला आहे. दुसरा मुद्दा 0 ते 10% अशा पद्धतीचं जे आहे, म्हणजे कुठल्या किती महाविद्यालयांचा निकाल 0 ते 10%, 10 ते 20% यामध्ये जर बघितलं किती पानावर येते आहे. शून्य टक्के निकाल लागलेले एकूण राज्यामध्ये 21 संस्था आहेत. संस्था मी असं का म्हणतो, कारण यामध्ये प्रामुख्याने ITI जे आहेत त्या ITI संख्या जास्त आहे. त्यामध्ये पुणेमध्ये 3 कॉलेज, नागपूरमध्ये 10, छत्रपती संभाजीनगर 3, मुंबई 2, कोल्हापूर 0, अमरावती 2, नाशिक 0, लातूर 1 आणि कोकण 0, असे 21 महाविद्यालय किंवा आमच्या हायस्कूल आता ज्युनियर कॉलेज किंवा आहेत. 21 प्रामुख्याने 7 असे आहेत की प्रत्यक्ष ते कनिष्ठ महाविद्यालय आहेत, बाकी सर्व ह्या ITI आहेत. ITIचा निकाल, ITIला आपला असं असतं की त्या ITIच्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही दोन भाषा विषय दिले असता त्या दोन भाषा विषयात जर ते पास झाले तर यांना इकडचे क्रेडिट गुण देऊ शकतो. त्यामुळे ते 21 आहेत. आणि 100% निकाल लागलेली महाविद्यालयात 2247 यामध्ये पुणे डिव्हिजनचे आहे 441, नागपूर डिव्हिजन 299, छत्रपती संभाजीनगर 231, मुंबई 220, कोल्हापूर 252, अमरावती 324, नाशिक 262, लातूर 101, कोकण 116, 2246 महाविद्यालय, म्हणजे टक्केवारीचा विचार करता 21.46% महाविद्यालयांचा निकाल किंवा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल हा 100% लागलेला आहे. 90 ते 99.99% म्हणजे 90.01 ते 99.99% राज्यामध्ये 5167 महाविद्यालय ज्यांचा निकाल किंवा कनिष्ठ महाविद्यालय ज्यांचा निकाल 90.01 ते 99.99% इतका लागलेला आहे. 80 ते 80.01 ते 90% 15.68% विद्या कॉलेज म्हणजे 1644 महाविद्यालय आहेत. 70 ते 80 755 महाविद्यालय आहेत. 60 ते 70 332 महाविद्यालय आहेत. 50 ते 60 149 महाविद्यालय आहेत. 40 ते 50 97 महाविद्यालय आहेत. 30 ते 40 53 महाविद्यालय आहेत. 20 ते 30 18 कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 10 ते 20% 8 महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय आहेत. 1% ते 10% असे 3 महाविद्यालय आहेत. असे एकूण 10483 कनिष्ठ महाविद्यालयातून ITIमधून हे विद्यार्थी 15 लाख विद्यार्थी म्हणजे 13 लाख विद्यार्थी यातून प्रविष्ट झालेले होते. यामध्ये आपलं या परीक्षेच्या कामी आपण मीडियाने सुद्धा सोशल मीडिया प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने अतिशय चांगल्या पद्धतीने मंडळाला राज्यमंडळाला नेहमीप्रमाणे सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल आपल्यासुद्धा सर्वांचं मी अभिनंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि पुढील परीक्षेच्या तारखा ह्या आम्ही सेपरेटपणे डिक्लेअर करू. साधारणतः 16 जुलैपासून या परीक्षा सुरू होतील आणि त्याचा नियमित आम्ही वेळापत्रक देऊ. आणि या विद्यार्थ्यांचे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे जे त्यांचे गुणपत्रिका आहेत त्या गुणपत्रिकासुद्धा कोणत्या दिवशी द्यायचं यासाठी आम्ही स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करू. ठीक आहे, याबद्दल तुमचं काय शंका? 90% जास्त गुण मिळालेले विद्यार्थी, 75% पुढे आहेत. आपल्याला 1,90,570 आपण ते निश्चितपणे देऊ. निघाल
नाही, निकाल मागच्या वर्षीपेक्षा 2.12% वाढलेला आहे. प्रत्येक ह्यामध्ये निकाल कमी जास्त 1-2-3% होऊ शकतो, त्या त्या बॅचवर अवलंबून असतं. आणि यावर्षी परीक्षेचं वातावरण चांगलं होतं आणि चांगल्या वातावरणामुळे परीक्षेचा निकालाची टक्केवारी वाढली असं आमचं मत आहे. आता 90% अभाऊ चिन्मयजी, 8782 विद्यार्थी आहेत, 90 आणि अभाऊ. डिव्हिजन वाईज 8782 विद्यार्थी. डिव्हिजन वाईज काय? डिव्हिजन वाईज नाही, ती टोटल आहे. शंभर टक्केची एक विद्यार्थिनी आहे, त्याचं मी आता नाव घोषित करू शकत नाही कारण पर्सनल निकाल 1 विद्यार्थ्यांना मिळतो. खरं ती औरंगाबाद विभागातली आहे, छत्रपती संभाजीनगर विभागातली विद्यार्थी आहे, कॉमर्स शाखेची विद्यार्थिनी आहे. 1 तुम्हाला त्याचं नाव कळेल. ₹582 गुण तिला आहेत आणि 18 स्पोर्ट्स मध्ये पडलेले आहेत. 35% वाले विद्यार्थी आम्ही काढलेले नाहीत. राखीव निकाल ठेवलेले आहेत, काही तांत्रिक कारणामुळे 264 विद्यार्थी पुणे विभागातील आहेत, 4 विद्यार्थी मला वाटतं हे छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. 264 पुणे विभागातील विद्यार्थी आहेत आणि 4 विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. काही तांत्रिक कारणामुळे यांचा निकाल म्हणजे काही ठिकाणी रॉंग कॉम्बिनेशन आहे, काही ठिकाणी काही किरकोळ त्यामध्ये तांत्रिक कारण आहे, त्यामुळे तो राखीव ठेवला आहे. खरं त्या विद्यार्थ्यांचा निकाल आम्ही लवकरच जाहीर करू. एक्सेप्शनल केस काही आहे का, म्हणजे एसपी कॉलेजने यावर्षी अंध विद्यार्थ्यांची परीक्षा कम्प्युटरवर घेतली होती, तसं राज्यात अजून कोणी केलं होतं? नाही, फक्त एसपी कॉलेजने दिलं होतं, त्याप्रमाणे त्यांना आपण परवानगी दिली होती आणि त्यांनी ती घेतलेली आहे, म्हणजे राज्यमंडळाची परवानगी घेऊन त्यांनी केलं होतं. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद.